शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पुन्हा एकदा ईडी कोठडीमध्ये आज रवानगी करण्यात आली आहे। आज झालेल्या सुनावणीच्या दरम्यान पीएमएलए न्यायालयाने संजय राऊत यांना 8 ऑगस्ट पर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे। राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावरून झालेल्या आर्थिक व्यवहारांबाबत राऊत माहिती देत नाहीत असा आरोप आज ईडीने कोर्टामध्ये केला। ज्यांच्याशी व्यवहार झालाय त्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याचं आज ईडीने पीएमएलए कोर्टाला सांगितलं। दरम्यान 1,17,00,000 रुपयांच्या व्यवहाराबाबत तपास सुरू आहे। यापूर्वी 1,06,00,000 व्यवहाराची माहिती मिळाली होती असं ईडीने न्यायालयामध्ये सांगितलं। दरम्यान ईडीची कारवाई ही राजकीय हेतूने केली गेली आहे असा युक्तिवाद संजय राऊत यांच्या वकिलांनी केला। आज नेमका ईडीच्या वतीनं कोणकोणते आरोप करण्यात आले न्यायालयामध्ये पीएमएलए कोर्टामध्ये गणेश ठाकूर आपल्याला सांगतील। गणेश, कविता, आज प्रामुख्यानं तीन महत्त्वाचे आरोप किंवा मोठे आरोप ईडीनं आज या आपल्या रिमांड रिपोर्टच्या माध्यमातून केले आहेत। पहिला आरोप म्हणजे 1,06,00,000 नंतर 1,17,00,000 रुपये हे कॅश ट्रान्झॅक्शन ईडीला मिळालं आहे आणि ह्या कॅश ट्रान्झॅक्शनबद्दल चौकशी त्यांना करायची म्हणून त्यांची कस्टडी देण्यात यावी। त्यानंतर त्यांनी असाही आरोप केला की 1,08,00,000 रुपये वर्षा राऊत संजय राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या लोकांना देण्यात आलं आणि ते आत्ताही आत्ता देण्यात आले आहेत। काही दिवसांपूर्वीचे ते ट्रान्झॅक्शन आहेत, ते का केले गेले याबद्दल संजय राऊतांकडनं आम्हाला माहिती घ्यायची आहे, कारण त्यांच्या सांगण्यावरनं हे ट्रान्झॅक्शन झाले असा ईडीचा आरोप होता जे कोर्टासमोर ठेवण्यात आलं। याशिवाय त्यांचं असंही म्हणणं होतं की संजय राऊत हे तपासामध्ये सहकार्य करत नाही आहेत। संजय राऊत हे आत्तापर्यंत ज्या ज्या ट्रान्झॅक्शन किंवा व्यवहारासंदर्भात माझा काही संबंध नाही किंवा व्यवहार नकार देत होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।